आलो आहोत आजचा लंच करायला, आजची थाळी खायला. चला तर बघूया श्रेयसमध्ये आजचा मेनू काय. सो आत आल्यानंतर तुम्ही बघताय की असे पानं वाढलेली आहेत. आता आपण बसलो की वाढायला सुरुवात होईल. मध्ये कोशिंबीर म्हणजे लोणचं वगैरे ठेवलेलं आहे, चटणी वगैरे कोशिंबीर नंतर वाढतील अर्थात. आणि सगळा स्टाफ सज्ज आहे आपल्याला वाढायला. श्रेयसमध्ये आतमध्ये येऊन बसलेलं आहे. बरेच वर्षांचा दुगाड आहे सर श्रेयसमध्ये जेवणार आहे. श्रेयस सगळ्यांचं फेवरेट आहेच आहे. चला बघूया आज मेनू काय आहे. सो आता हे ताट आहे, तुम्ही बघताय वाढायला सुरुवात केलेली आहे. लिंबू, त्यानंतर वाढतील ती कोशिंबीर असेल कदाचित. समोर वाढलेला आहे माझ्या ताटातसुद्धा. वाट बघायला लागतं असं हळूहळू ते असं वाढताना ना खूप मजा येते. कोशिंबीर बघा आलेली आहे ताटामध्ये. असं वाढताना हळूहळू एक एक पदार्थ ताटात येतो, त्यावेळेस ती मजा काही औरच असते. शेवग्याची आमटी वाढलेली आहे. सगळ्या ताटामध्ये वाढत आहेत, त्यामुळं आपल्या ताटामध्ये यायला वेळ लागतो. इकडे शेजारीसुद्धा वाढत आहेत. सो एक एक गोष्ट, हे छोल्याची भाजी वाढलेली आहे. आहा, आळूची भाजी वाढलेली आहे. बटाट्याची भाजी आलेली आहे. डोसा भाजी पिवळी जी असते ती कायम असते. पुऱ्या आलेल्या आहेत, दोन पुऱ्या. आळूची भाजी ही पोळी आहे. त्यानंतर एक गोष्टी येत आहे. आता दहीवडा नेहमी असतोच, सो तोसुद्धा येईल अशी अपेक्षा बाळगतो मी. लवकरच पापड आलेला आहे. पापड नाही, हा थोडक्यात डोसेसही सारखीच डोसाच आहे. मग थोडासा पापड नाही आहे. हे वडे आलेले आहेत मस्तपैकी. आता ताट भरायला लागलेलं आहे. एक एक जण रांगेमध्ये उभा आहे आणि आपला वाढतो आहे. सो ताक आलेला आहे, ताक वेगळ्या ग्लासमध्ये. दहीवडा आलेला आहे आपल्याला. सो पापड जरा बाजूला सारूया, म्हणजे दहीवडा वाढतील. हा मस्त दहीवडा, थंड थंड दही आणि वडा असे छान. सो असं वाढताना तुम्हालासुद्धा, तुम्ही फुल स्क्रीन केला तर तुम्हालासुद्धा वाटलं की तुमचंच ताट वाढायचं काम चालू आहे. सगळे असे आतुरतीने बघतायत. सार आलेला आहे. सो छानपैकी ताट आता वाढून झालेलं आहे आणि खूप टेम्पटिंग दिसतं आहे, मलाही माहीत आहे. आता याच्यावर तुटून पडणार आहोत आपण, साफ करणार आहोत हे सगळं ताट. दुकडे सारने सुरुवात केली, मी पण सुरुवात करू. आता बरगदचं जेवण वाढलेलं आहे तुम्ही बघितलं आहे. तर आता ताव मारूया आणि सांगूया कशी टेस्ट आहे. सो उकडीचा मोदक मागे होता, त्या उकडीचा मोदक आलेला आहे. जसं फोडलेला आहे त्यात गरम गरम असं मोदकावर तूप टाकलेलं आहे. सो हे एक स्वीट आहे. अजून एक स्वीट काय मागवायचं तर आता सीझन आहे आमरसाचा. सो आलेला आहे आमरस, फळांचा राजा आंबा. त्याचा हा काढलेला रस म्हणजेच आमरस. आणि चला तुटून पडू याच्यावरसुद्धा. आणि कोथिंबीर राईस आहे, मसाला भात म्हणू शकतो आपण त्याला. सो तो आलेला आहे. आणि हे संपताच ताट असं स्वच्छ चाटून पुसून स्वच्छ केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही श्रेयसी थाळी तुम्हाला कशी वाटली, चला ऐकूया दुगाडे सरांना कशी वाटली. मला सांगा, इतक्या वर्षापूर्वी तुम्ही जेवला होता, ती चव कुठली आहे? सेम चव आळूवडी, आळू भाजी जी आहे त्याची चव इतकी वर्ष पण सेम आहे. त्याचप्रमाणे आता जो आमरस बटाट्याची भाजी खाल्ली, बर बटाट्याची भाजी सेम आहे आणि आमरस प्युअर आहे. ओके, श्रेयसनी क्वालिटी मेंटेन केलेली आहे. हे एका मराठी व्यवसायाकडे अत्यंत उत्कृष्ट यश आहे. थँक्यू सर. आणि जेवणानंतर हा पाण्याचा विडा आलेला आहे. सो अशा तऱ्हेने श्रेयसमध्ये लंच झालेला आहे. आमरस आणि मोदक अशी दुहेरी गोडवा मिळालेला आहे आज. सो खूप सुंदर थाळी आहे. सीझनचा तिसरा आमरस खाल्लेला आहे मी आज श्रेयसमध्ये. तर तुम्हीसुद्धा नक्की या आणि आमरसाचा स्वाद घ्यायला विसरू नका. थँक्यू सो मच.